नमस्कार. दनपारच्या खबरात अपेक्षा पेडणेकरांचा येवकार खबरो विस्तारान. गोयच्यो दर्यादेगो नितळ करूंक पर्यटन खात्यान नव्यान टेंडर काढला. कोयर उखलून तो वेगळो करून विलो लावचो पडटलो. ट्रान्सपोर्टेशनूय कॉन्ट्रॅक्टरांक स्वता करचें पडटलें. 5 वर्सां खातीर टेंडर काढला. 13 सप्टेंबर मेरेन अर्जाक मुजत. 5 वर्सां दर्यादेग नितळ करूंक सरकार 90 कोटी मोडूंक खंय तयार आसा. गोयच्या दर्यादेगांचेर वर्साक लाखांनी ट्युरिस्ट येतात. कांय जाण वांगडा हाडिल्लो कचरोय थंयच उडोवन वतात. तो कचरो उखलपाक गोंय सरकाराचे पर्यटन खातें वर्साक कोट्यांनी रुपया खर्च करता. दर्यादेगा वेलो कचरो नितळ करपाचे कॉन्ट्रॅक्ट दिल्लो, तो कॉन्ट्रॅक्ट आतां सोंपला. गोयचो दर्यादेग नितळ करपाक पर्यटन खात्यान कर्नाटक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडाक कॉन्ट्रॅक्ट दिल्ले. ताचे कॉन्ट्रॅक्ट सोंपल्या उपरांत आतां गोयच्या पर्यटन खात्यान नव्यान टेंडर काढला. टेंडराक अर्ज करपाक 13 सप्टेंबर 2024 निमाणी तारीख दिल्या. 5 वर्सां खातीर टेंडर. 90 कोटी मायज खर्च करपाची सरकाराची तयारी. टेंडरात म्हणिल्ल्या प्रमाण टेंडराक अर्ज करपी एजन्सीन गोंयभरच्या दर्यादेगा वेलो कचरो उखलचो पडटलो. कचरो वेगळो करून ताचो विलो लावचो पडटलो. कचऱ्याचे ट्रान्सपोर्टेशनूय खंय त्याच खर्चान करचे पडटले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. कळंगुटे जाला तो बायलेचो खून प्रॉपर्टी डिलावेल्यान. दिओदिता फेर्नांडिसाचे खूनाचे केशीत कळंगूट पुलिसांनी दोगांक उखल्ले. आकीब खलीफ आनी निखिल राजे दोगांकूय हणजूण एका पेट्रोल पंपार धरले. दोगांकू 10 दीस पुलीस कस्टडी. प्रॉपर्टी विकल्या उपरांत पैशांचे वादांतल्यान खून. पुलीस तपासात स्पश्ट तपास चल्ला. नमस्कार. 2 दीस पयलीं कळंगूट हांगासर एक मर्डर जाल्लो आसा. दिओदिता फेर्नांडीस तिच्याच फ्लॅटार कळंगूटच्या. ते जे काही आसले आकीब शौकत आणि चंद्रकांत राजे यांच्यानी हो तिचो मर्डर केल्लो. तिचो बळ करतलो. त्यांची पहिली भाचाभाची झाली थंय फक्त पैशां खातीर. आणि त्या दोग जाणी मेळून तिचो मर्डर केल्लो आसा. त्या स्पॉटा वयल्यान राविल्ले आसा. कळंगूट पुलीस तिका सोदताले. कळंगूट पुलिसेक इन्फॉर्मेशन मेळ्ळी की ते कळंगूटा अंजुना जे ATM आसा थंय आसा. सो कळंगूटची टीम ऑन द स्पॉट पावली रोखडी. आणि त्यांना त्यांच्यानं धरिल्ले आसा. आणि काल राती त्यांना अरेस्ट केले आसा. आयज आताच त्यांना कोर्टान प्रोड्यूस केले. कोर्टान त्यांना 10 दिवसांचा रिमांड दिला आसा. आणि कळंगूट पुलीस त्यांची फ्युचर इन्व्हेस्टिगेशन ऑन करतो. जशी आमकां आणि किती माहिती मिळता आम्ही तुमच्याच तुमच्याकडे पावतले. सोशल मिडिया खातीर सौरभ श्रोता. पदव्युत्तर तरणाट्यांनी कोंकणी टायपिंग तसेच बरोवपाक शिकचे. एक्सलन्स इन कोंकणी केंद्र उघडपाचो सरकाराचो प्लान. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तरणाट्यांक आव्हान केला. सरकारी डॉक्युमेंट कोंकणीत अनुवादित करपा खातीर संशोधन कक्ष स्थापन करतले. मुख्यमंत्री उलयलो. नवीन भुरग्यांनी जे ग्रॅज्युएशन करता ह्याय भुरग्यांनी आता कोंकणी आम्ही जसे म्हणतात की बरोवपाक टायप करपाक वाचपाक त्याची प्रॅक्टीस करची त्याची गरज आज लाँग रन. आणि ज्या पद्धतीचे काम होते राज्यभाषा संचालनालय करपाक लागला. आम्ही सेंटर ऑफ एक्सिलन्स हे ओपन करपाचे असा. आणि सेंटर ऑफ एक्सिलन्सच्या बरोबरच आम्ही केंद्र सरकाराचो रिसर्च सेल म्हणजे सगळे डॉक्युमेंट कोंकणीतल्यान बरोवपाचे आणि कोंकणीतल्यान टायप करून किंवा त्याचे डॉक्युमेंटेशन करपाचो हो प्रयोग सुरवात केला. इवन जो राज्यभाषा आणि लोक राज्यसभा आणि लोकसभा हांगासर सुद्धा कोंकणीचो ट्रान्सलेटर लागता. म्हणून म्हाका दिसता नवीन भुरग्यांनी ही कोंकणी कार्यशाळा शिकची. स्टाफ सिलेक्शनातूय बी आतां कोंकणी कंपलसरी जाल्ली आसा. कोंकणीचो पेपरूच आसता. आनी कोंकणी पेपरान जेका चड मार्क पडटा तेका फाटले जर पळयत जाल्यार हांवें पळयलें की जो एक्चुअल म्हणजे बाकीच्या सब्जेक्टान कमी मार्क पडून कोंकणीन जर 10 पैकी 9 पडला जाल्यारूय तो वयर गेला. म्हणजेच लोकांक आतां कोंकणीचें म्हत्व आणि राज्यभाषा कोंकणीचें म्हत्व हे कळपाक लागतलें. जेणे करून आमकां चडांत चड गोंयकार गोंयचो फुडें वयतो. आणि तो भाषे खातीर खंयसर कोणाचो विषय हो अडचो न्ही. म्हणजे भाषे म्हणूनच तर म्हाका आमच्या राज्यभाषा संचालनालयान सुरू केल्ली ही आमची कार्यशाळा ही सुरवात आसा. साखळे आणि परिसरातले असलेले आमचे LDC UDC म्हणजे इन फ्युचर आमकां टायपरायटरूय बी किंवा कॉम्प्युटरूय हो कोंकणीतल्यान लागतलो. सो दॅट इट इज नॉट अ गुगल ट्रान्सलेटेड कोंकणी. परत एकदां सांगता, इट इज अ देवनागरी कोंकणी. गुगल ट्रान्सलेटेड कोंकणी जर करूंक वचत जाल्यार ताचो अर्थाचो अनर्थ जातलो. म्हणून आमकां तो देवनागरींतल्यान टायपींग केली कोंकणी ही सगळ्या जाणांक शिकची पडटली. शिकात आणि ताका मदत आमच्या राज्यभाषा संचालनालय करतले.
मोदी सरकाराचो केंद्रीय कर्मचाऱ्यां खातीर मोठो निर्णय. युनिफाईड पेन्शन स्कीम चालीक 23 लाख कर्मचाऱ्यांक सुधारित पेन्शन स्किमीचो लाव. कर्मचाऱ्यांक आनी राज्यांकूय NPS वा UPS दोना मदली एक घेवंक मेकळीक. 50% पेन्शनाची तूट भरून काढूंक तिजोरेचेर वर्साक 6,500 कोटींचे एक्स्ट्रा वजे. खेरीज 800 कोटीचे अरेज. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में यूनियन कैबिनेट ने यूनिफाइड पेंशन स्कीम को अप्रूव किया है, इसको अनुमोदित किया है और ये स्कीम अभी आने वाले समय में लागू होगी. इस स्कीम के 5 पिलर्स हैं. सबसे इंपॉर्टेंट विषय था कर्मचारियों की तरफ से कि हमें अश्योर्ड अमाउंट एक चाहिए, जो बहुत लॉजिकल और वाजिब रिक्वायरमेंट था. तो इस डिमांड पे एक मेथोडिकल वे में काम करके और एक्चुअरियल साइंसेज, जो लोग आगे का भविष्य का रिक्वायरमेंट वगैरह कंप्यूट करने का एक तरीका होता है जिसको एक्चुअरियल साइंस बोलते हैं, उनके साथ मिलके कई तरह के फाइनेंशियल मॉडल्स को प्रोजेक्ट करके और सबके साथ मिलके एक सिस्टमेटिक तरीके से 50% अश्योर्ड पेंशन, ये इस UPS का सबसे पहला पिलर है. इसकी डिटेलिंग देखनी चाहिए हमें. जो ये अमाउंट मिलेगा वो रिटायरमेंट से पहले के 12 महीनों की एवरेज बेसिक पे का 50% होगा. त्यांना खूप आमचं डिमांड असलं की ओल्ड पेन्शन ही जावची अजून. त्यांना 25 इयर्स झालेले असा UPS या स्किमीन 25 इयर्स कम्प्लिटेड जो एम्प्लॉईज करता त्याका लास्ट बेजिकेचेर 50% पेन्शन मेळटली आता दिल्ल्या प्रमाणे. तसेच 10 इयर्स कम्प्लीट केल्या त्याका 10,000 पर मंथ मेळटली असे दिल्ले असा. त्याच्या वयर जी पळय 10 वर्सां वयर जी सर्वीस जातली म्हणजे 25 कमी जातली ती मागीर बेज ऑन जे सिच्युएशन कितकी बेजीक बसता तेजेर ते करपाक त्यांच्यानी दिला. तर ही आनंदाची बातमी असा सगळ्यांक. आणि त्यांच्यानी चॉईस दवरल्या ज्या एम्प्लॉईजाक NPS जाय त्यांनी NPSान वच्चे, UPS जाय त्याका UPSान वच्चे म्हणून. भोमा हायवेच्या इशून परत तकली वर काढली. आयतारा भोमा ग्रामसभेत गावकरांचो नॅशनल हायवे रुंदीकरणाक विरोध. सरकार भरपायेचे रकमेवेल्यान लोकांमदीं फूट घालूंक सोदता म्हण थळाव्यांचो आरोप. हे विशीं आमदाराक पत्रूय धाडपाचे ग्रामसभेत थारला. आमची मागणी अशी सरकारा कडेन आहे की तुम्ही शेत पीक आमचे कांयच व्हर नाका, घरांय व्हर नाका, तुम्ही रस्तो खंयच्यान बायपास काढून व्हरा. आमकां आनी कांयच नाका, बायपास काढल्यार आमी कोणूच रस्त्यावयल्यान खंयच वचना. आयज 189 जमनीक 42,000 इन्क्लुडींग जमीन म्हज्या 42,000 वेल्युएशन जाला. आता हे सरकारात घर आनी जमीन, जमीन घर आनी जमीन जे 200 वर्सां पयलींचे लिगल घर हेका 42,000 आनी बाकीचे जे कित्याक उलयना. सायडीक खुबशे म्हणजे अफाट पयसो गाड्याक बसून अफाट पयसो. गाडे कितले? गाड्याक ऑलमोस्ट 4.5 लाख, 3.5 लाख, 12 लाख. कितें लोकां मदीं फूट घालपाक प्रयत्न बीन आसा? प्रयत्न गोवर्मेंटा कडेन निमणी रिक्वेस्ट आमची भोंगकारांची, खंय तरी आमकां पळयनासतना ही जी लढाई आसा ती लढाई देवी देवताची आनी तुमची जावना न की लोकांची. कित्याक हांगा संपूर्ण जो गांव आसा संपूर्ण तरी ही जी लोकां देवी देवताची जी भुमी आसा तितून वास्तव करून हे जे लोक सुखान जगता तेंचेर ना. तेंचो आतां तिसरी चवथ जाली मगे, तिसरी चवथ हे लोक टेन्शनान काडटा. कसलो सरकार, हिंदुत्व हिंदुत्व करणारो हो सरकार आज चवथीच्या दिसांनी हे लोकांचेर गालो घालता. आनी खंयच्या खंयच्या आदारार म्हणटले तुमी हिंदुत्व? आज चल्लेले आसा पंचायत आमच्या बरोबर आसतली म्हणून सांगल्या आनी पंचायतीन सांगल्या हेजो इनिशिएटिव्ह हेज्या फुडें आमचो आमदार घेतलो. आतां घेतलो ना घेतले ते आमदारा कडेन आसा. आमकां आमदारा बद्दल कांय आमचे हे ना, दोशी ना. कित्याक हांव रिक्वेस्ट करतां आमदारा कडेन की हेज्या फुडें तेणें हो इनिशिएटिव्ह घेवचो आनी खंय तरी हे भोंगकारांक न्याय दिवचो. नॅशनल हायवेचो इशू ग्रामस्थांनी जो मांडला इशू तो आमी कन्सिडर केला आनी त्यांच्यानी सांगला की MLA लॅटर करुया आनी तेंकां बायपास जाय. त्या प्रमाणे हांव लॅटर धाडटलो MLA कडेन आनी MLA चे फुडले प्रोसेस कितें जाता तें तुमकां मागीर कळयता.
आयतारा गोयात दाट पावसाचो ऑरेंज अलर्ट. गोयचे वेधशाळेच्या अदमासा प्रमाण सोमार सावन सध्या येल्लो अलर्ट. जाल्यार भारतीय हवामान खाते दाट पावसाचो अदमास उक्तायता. सिजनल पावस 146 इंचार पावलो, 150 तेकता, सरासरी परस 44% मायज. कांय दिसांच्या विसवा उपरांत पावसाक परत नेट, नुस्तेकारांक शिटकावणी. आता पळोवया निकती आयल्ली खबर. नमस्कार, आम्ही असत पेडण्या आणि आयज सीएमान 12 सुमार या टॅक्सीकारांक पणजे आपयल्ले आसात आणि ते वचपा खातीर आयसून ते गेल्लेले आसात. एकंदर आयज जो काय निर्णय आसा तो लागतलो आणि जर लागना जाल्यार त्यांचे जे एज्युटेशन आसा जे हांगा जे कंटिन्यू हांगा सुरू आसा हांगा लोक येत आसात आणि आयज त्यांची मागणी जर पुराय जायना जाल्यार हे जो एज्युटेशन आसा कंटिन्यू रावतले असे तांच्यांनी उलोप केलेले आसात. प्रुडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल माळगी मनी. हणजून वागातोरच्या लोकांनी आयतारा राती हणजून पोलीस स्टेशनाच्या नव्या PI ची भेट घेतली. नॉईज पोल्युशना आड आवाज उठवपी थळाव्या लोकांचेर रेस्टॉरंट आणि क्लबवाले नजर दवरून असतात. घराबाहेर सरपाक लेगीत बायलां भुरग्यांक भय दिसपूंक लागला अशी भिरांत थळाव्यांनी पुलिशेकडेन उक्तायली. या विषयाची गंभीरताय लक्षात घेऊन PI'न बेगोबेग प्रश्न सुटावो करचो अशी मागणी केल्या. पणजे बाटलेकारांच्या त्रासाक अंत ना. फोणकुलांनी रस्त्याची जाल्ली चाळण जाग्यार घालूंक म्हण सरकारान ह्या रस्त्यार पेवस घाल्ले खरे, मात कांय दिसां भितर पेवस निखळूंक सुरू आणि थंयची परिस्थिती परत आशिल्ली तशी. आदी फोणकुलां, तातूंत आतां निखळिल्ले पेवस. करूंक गेल्ले एक जाल्ले भलतेच. आम्ही सध्या आसा फाटल्यान आणि फाटल्या दिसांनी आमकां खबर आसा की फाटल्यांच्या रस्त्याची परिस्थिती कितें आशिल्ली. ह्या फाटल्याच्या रस्त्याचे रस्तो कमी आणि पॉटहोल्स चड आशिल्ले. ताजे मागीर आम्ही परत परत रिपोर्ट करून मागीर खंय तरी सरकारान हेजेर एक एक्शन घेतली आणि हांगासर जे पेवर्स आसा ते पेवर्स घातले. ताजे मागीर फाटल्यांचो रस्तो वापरता आसतना लोकांक जे त्रास जाताले ते त्रास खंय तरी कमी झाले. पूण आम्ही आता परत पळोवपाक शकता की जे पेवर्स घातलेले ते सारखे न घातलेल्या कारणान ते पेवर्स सध्या वयर सकयल झाल्या आणि जेव्हा हांगासर 2-व्हीलर्स आणि 4-व्हीलर्स क्रॉस जाता त्यांना त्यांना ह्या गजालीचो त्रास जाता. आम्ही पळोवपाक शकता की कशा तरेन जी सर्फेस पहिली इवन आशिल्ली ती आता खंय तरी हांगासर वयर सकयल झाल्या आणि तेजे लागून जेव्हा हांगासर 2-व्हीलर जा 4-व्हीलर क्रॉस जाता त्यांना त्यांना खूप त्रास जाता. हांगासर गाडी हालतात तसेच बाईकवाल्या त्यांना खूप त्रास जाता कारण हे जे पेवर्स असा ते खंय तरी वयर सरल्या खंय तरी सकयल गेल्या. हांगासर जो पहिली पॉट होल्सा खातीर लोकांक त्रास जातालो तसोच हांगासर आता हे पेवर्स सारखे न घातलेल्या कारणान लोकांक त्रास जावपाक लागता. एक गजाल विचार करपासारखी आसा. पहिली जेन्ना हांगासर पावसा पयली हॉट मिक्सिंग झाले त्यांना खंय तरी टॅक्स पेयरांचो पैसो वापरून ते हॉट मिक्सिंग झाले ते सारखे न झालेल्या कारणान पावसान तो हॉट मिक्सिंग व्हावन गेलो आणि आता मागीर आम्ही परत पळयता परत जे टॅक्स पेयरांचो पैसो आशिल्लो तो वापरून हांगासर जे पेवर्स आशिल्ले ते घातले पूण ते काम सारखे न झालेल्या कारणान हांगासर जे लोकांक हांगासर त्रास कमी जावपा खातीर जे काम केल्ले त्याच गजाली खातीर हांगासर लोकांक परत एकदा त्रास जावपाक लागला. ही गजाल विचार करपासारखी आहा की जो टॅक्स पेयरांचो जो पैसो आसा तो सारको वापरलो वता काय ना ह्या गजाली कडेन लक्ष दिवपाची गरज आसा. प्रुडंटा खातीर फाटल्यांच्यान साहिल मांद्रेकर वांगडा हांव स्वप्नील तारी. आयज कृष्ण जन्माष्टमी. जन्माष्टमी पुराय देशात व्हडा दबाज्यात मनयतात तशीच ती गोंयातूय मनयतात. देवळांनी श्रीकृष्णाची पुजा ताका पाळण्यात घालपा तशेंच साबार जाग्यांचेर जन्माष्टमीच्या निमतान दहीहंडी लेगीत खेळटात. ल्हान भुरग्यांक कृष्णाच्या तशेंच राधेच्या भेसात तयार करून जायते कडांनी दहीहंडीचे खेळ खेळटात. पळोवया ताची कांय खिणचित्रां. Thank you.
बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटाची आयतारा तिसरी मॅच झाली. मॅचीत चेन्नईन एफ सी जिंकले. चर्चिल प्रदसाड 4-8 एक गोल मारून चेन्नईन एफ सी जिंकले. आज बाबूसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफीची तिसरी गेम आशिल्ली. तिसरी गेम चर्चिल ब्रदर्स एफ सी वर्सीस चेन्नई एफ सी यांच्या मध्ये आशिल्ली. चेन्नई एफ सीन बरो पर्फॉर्मन्स दाखोवन चर्चिल ब्रदर्साक 4-1 अशें हरिल्लें आसा. दोनी टिमीची पहिली गेम आशिल्ल्यो टुर्नामेंटाच्यो आणि चेन्नई एफ सीन बरो पर्फॉर्मन्स दाखवला आसा. त्यांच्यानी चर्चिल ब्रदर्स हरिल्ले आसा. नेक्स्ट गेम जे दोनी आसतल्यो चेन्नई एफ सी फुडली गेम खेळटा ते डिफेन्सिया जस्टिसाची अर्जंटिनाची टीम आसा त्यांच्या वांगडा ऑगस्ट 31st. तसेच चर्चिल ब्रदर्स फुडली गेम ओडिशा एफ सी वांगडा खेळटले. दोनी गेमी ऑगस्टाक आसा, ऑगस्ट 31st आसा आणि दोनी गेमी फातोडा स्टेडियमाच्या खेळगडल्यो वयतल्यो. आयतारा उसरा राती बांदोडकर मेमोरियल ट्रॉफीची चौथी मॅच झाली. सी डी डिफेन्सा वाय जस्टिसिया आणि ओडिशा एफ सी मधी झाल्या ह्या मॅचीत ओडिशा एफ सी जिंकले. सी डी डिफेन्सा वाय जस्टिसियाचेर 2-1 गोलांनी ओडिशान जैत सोडले. काल झाले बाबूसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफीच्या चौथ्या गेमीन ओडिशा एफ सीन डिफेन्सिया डी जस्टिसिया जी टीम आसा अर्जंटिनाच्यान येयली तिका हरयल्ली आसा. ही गेम काही कारणा खातीर डिले झाली. पहिली ती 7:00 स्टार्ट जावपाक आशिल्ली पूण काही कारणा खातीर ती 9:00 झाली मागीर स्टार्ट. आणि ही गेमीन फर्स्ट हाफान कोणी स्कोर करूं नाशिल्ले. सेकंड हाफान डिफेन्सिया वाय जस्टिसिया तिणी पहिली स्कोर केल्लो. ओडिशा एफ सीन बरो कमबॅक केलो आणि कंटिन्युअस 2 गोल स्कोर केले आणि ही गेम जिंकलेली आसा. ओडिशा एफ सी खातीर रेनियार यांनी स्कोर केले, तसेच रेलगाडू यांनी स्कोर केले आसा. पळयात मॅचीचे हायलायट. ही आशिल्ली दोनपारची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.